तिला बातमी औरंगाबाद मधली एन वन या सिडको भागामध्ये गेल्या चार तासांपासून बिबट्याचा शोध सुरूच आहे सकाळी सिडको भागात नागरिकांना इथे बिबट्याचं सा दर्शन झालं होतं आणि गेल्या चार तासांपासून वनविभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्याच्या प्रयत्नात आहेत अशी माहिती सध्या कळते एका बंगल्याच्या आवारामध्ये हा बिबट्या लपलाय अशी देखील माहिती कळते सकाळी मॉर्निंग वॉकला जे लोक गेले होते त्यांच्याकडून त्यांनी ही माहिती दिलेली होती आणि त्यानंतर आता जी माहिती कळतीये त्यानुसार गेल्या चार तासांपासून वनविभागाचे अधिकारी बिबट्याला पकडण्याचा प्रयत्न करत आहेत बंगल्याच्या आवारात हा बिबट्या लपलाय अशी माहिती कळतीय अधिक माहिती घेणार सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ काय अधिक माहिती मिळते गेल्या चार तासांपासून आपण या बातमीविषयीचे अपडेट्स घेतो आहोत साधारण बिबट्याचा काही ठाव ठिकाणा लागू शकलाय किंवा त्याची तो कुठे आहे आताची दृश्य आपण बघतोय निश्चित आता बिबट्याचा ठाव ठिकाण लागलेला आहे कारण चार तासापासून वन विभाग एक ठिकाणी ट्रॅप लावून बसला होता त्याच ठिकाणी बिबट्या होता आणि मी तुम्हाला दाखवतो या बंगल्याच्या आतमध्ये आत तो बिबट्या होता आणि त्यानंतर तो पळाला आणि इथून तो दुसऱ्या बाजूला गेलेला आहे बिबट्या आता दिसलेला आहे बिबट्या सगळ्यांचे सगळ्यांना त्याचे व्हिज्युअल्स मिळालेले जवळपास चार तासानंतर बिबट्या आता जो आहे वन विगाच्या टप्प्यामध्ये आपण बघू शकतो हा पूर्णचे पूर्ण रोड जो आहे पूर्ण ब्लॉक करून टाकलेला आहे या ठिकाणी कुठल्याही सामान्य नागरिकाला येऊ दिलं जात नाही कारण या याच गल्लीमध्ये तो आणखी कुठेतरी लपलेला आहे आणि एकंदरीत ते सकाळपासून मीडिया या ठिकाणी आहे माझ्यासोबत एक फोटोग्राफर त्यांनी अगदी जवळून बिबट्याला केलेला आहे बिबट्या दिसला हो दिसला आम्हाला सकाळपासून पण काही सेकंदात तो गेट मधून पास झाला किती फोटो भेटले तुम्हाला फोटो मिळूच तर पुढे गेला तो फक्त व्हिडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मिळाले ब काय पूर्ण वाढ झालेला बिबटा आहे का छोटा आहे पूर्ण वाढ झाला आहे पूर्ण वाढ झाला आहे पूर्ण वाट झालेला एकंदरीतच आपण बघू शकतो तुम्ही पण बघितलेला फोटो काढले सात ते आठ फुटाचा साधारणतः तो बिबट्या असावा एक फ्लॅक्शर ऑफ सेकंड मध्ये आमच्या नजरे समोरून गेला फोटो काढूच तर तो तो गायब झाला होता झाडांमध्ये लपला आहे असं वाटतंय परंतु त्या झाडांमध्ये जाता येत नाहीये कोणाला आणि तो दिसतही नाहीये परंतु हालचाल आहे त्याची त्याच्यामुळे आम्ही डबा धरून बसलेला की आम्हाला काहीतरी फोटो बिटो भेटेल तुम्ही तुम्ही डबा धरून बसले तुम्हाला भेटला की फोटो तर भेटला नाही फार म्हणजे फास्ट होता तो पण त्याला काहीतरी लागलेलं आहे वगैरे काहीतरी लागलेलं आहे थोडंफार थोडं जखमी आहे तो एकंदरतच आपण सर्व दैनिकाचे छायाचित्रकार सकाळपासून फोटोसाठी बसलेले त्यांना सगळ्यांना फोटो भेटलेले व्हिडिओमध्ये फोटो भेटले व्हिडिओ भेटलेले आहेत मात्र आता तो दुसऱ्या गल्लीमध्ये गेल्यामुळे आता वन विभाग आणि पोलीस सगळे त्या ठिकाणी शिफ्ट झालेले आहे एक मात्र नक्की आहे चार साडेचार तासानंतर की नक्की या ठिकाणी बिबट्या आणि तो जखमी अवस्थेत आहे त्यामुळे त्याला जास्त पळता येत नाही आणि वन विभागाची स्ट्रॅटेजी हीच आहे की बिबट्या आता इकडे तिकडे पळून त्यानंतर तो थकेल आणि त्यानंतर त्याला डॉट गननी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलं जाईल आणखी त्याला डॉट गननी मारलेला नाही आहे कारण तो आणखी टप्प्यात वन विभागाच्या आलेला नाही नागरिकांना दिसलेला आहे मीडियाच्या कॅमेरात तो चित्रित झालेला आहे या सगळ्या भागातील नागरिक भयभीत कारण भयभीत वन विभागाचे अधिकारी पोलीस असले तरी बिबट्या मोकळा आहे त्यामुळे जे आहे थोडंसं घबराटीचं वातावरण आहे मात्र आता त्याला पकडण्याच्या शेवटच्या टप्प्यात वन विभाग दिसत आहे अशा रीतीने जेव्हा अत्यंत रिस्की हे सगळं काम म्हणायला हवं खऱ्या कशा पद्धतीनं ही सगळी रेस्क्यू टीम काम करत असते कारण डाटगन जसं आपण म्हटलं की काही वेळापूर्वी पोहोचलेली आहे त्याचा अंदाज घेऊन या कशा रीतीनं हे सगळं रेस्क्यू ऑपरेशन तिथे सुरू असतं आणि त्यासाठी कशा रीतीनं ही सगळी टीम काम करत असते रेणुका एक महत्वाची माहिती मी या ठिकाणी अशी देतो की ज्यावेळेस बिबट्याला डॉट मारला जातो त्यावेळेस त्याच्या आजूबाजूचा परिसर पूर्णपणे निर्मनुष्य करावा लागतो कारण तो डॉट लागल्यानंतर बिबट्या जो आहे जास्त अग्रेसिव्ह जास्त आक्रमक होतो आणि तो, तो सगळीकडे सैरावैरा धावायला लागतो त्यामुळे पोलिस आणि वन विभाग समोर एक मोठं संकट हे आहे ते बिबट्याचं नाही तर लोकं ज्या पद्धतीने आलेले आहेत लोकं जे गोंधळ घालत आहेत त्यांना आवर घालणं फार त्यांना जिकरीचं जाते आहे कारण जोपर्यंत बिबट्याच्या आसपासचा परिसर परिसर शांत होत नाही तोपर्यंत बिबट्याला ती डॉट मारल्या जात नाही कारण बिबट्या खूप चवताळून जातो तो लोकांच्या अंगावर चाल करून जातो आणि या ठिकाणी बिबट्याला ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी घरं आहेत हे पूर्णपणे दाट वस्ती आहे आणि या प्रत्येक घरामध्ये लोकांनी सेफ्टी करून दार वगैरे लावून जरी बसले असले तरी हा पूर्णपणे माणसांनी भरलेला परिसर आहे त्यामुळे वन विभागासमोर एक निश्चितच संकट म्हणता येईल आपल्याला एक आव्हान आहे की लोकांना बिबट्यापासून लांब कसं ठेवणं आणि त्यानंतर बिबट्याला बेशुद्ध करण्याचा प्रयत्न करणं एकंदरीतच जवळपास साठ ते सत्तर वन विभागाचे अधिकारी या ठिकाणी आहेत शंभर दीडशे पोलीस या ठिकाणी आहेत त्यामुळे आता तरी कमीत कमी मी थोडासा निर्मनुष्य प्रयत्न विभाग हा परिसर करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्यानंतर बिबट्याला डॉट मारल्यानंतर बिबट्या एक ते दीड तासानंतर बेशुद्ध होण्याची शक्यता आहे मात्र आता बिबटा दिसला मात्र आताही डॉट गनच्या टप्प्यात नाही हे ना नक्की निश्चित सिद्धार्थ आणि आपण काही वेळापूर्वी जसं म्हटलं होतं जो सगळ्यात पहिल्यांदा आपण फोटो बघितला होता सिद्धार्थ तिथपासून साधारण आत्ता जे लोकेशन आहे तिथे किती अंतर आहे किंवा तिथून तो कुठपर्यंत पोहोचला यासाठी कशा रीतीनं ही टीम काम करते कारण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी किंवा त्याला दाटगन मांडण्यासाठी देखील ही टीम सातत्यानं प्रयत्न करत असेल त्याचा त्याला शोधण्यासाठी त्याचं लोकेशन शोधण्यासाठी देखील रेणुका खूप प्रयत्न चाललेले आहेत मी इथं सांगतो तुम्हाला कि ले ले तीम, तीम की जवळपास तीन टीम जे आहेत वन विभागाच्या केलेल्या आहेत आणि त्या टीम तीन टीमपैकी एका टीमकडे डॉट गन आहे म्हणजे बिबट्याला मारून बेशुद्ध करण्याची जी गन आहे ती एकच आहे आणि बिबट्या काय एक ठिकाणी थांबत नाही तो सतत आपली जागा बदलत आहे त्यामुळं ज्या आता काही वेळापूर्वी तो बिबट्या ज्या बिल्डिंगच्या खाली आला होता त्या ठिकाणी वन विभागाची टीम होती मात्र त्या टीमकडे गन नव्हती त्यामुळे त्या बिबट्याला मारता आलं नाही ती डॉट गन दुसऱ्या टीमकडे होते एकंदरीतच लुपाछुपीचा जो खेळ असतो त्या पद्धतीचा बिबट्या आणि वन विभागाचा या ठिकाणी खेळ चालल्यासारखा दिसतो कारण बिबट्या ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणच्या टीमकडे डॉट गन असेल तरच त्याला बेशुद्ध करता येईल आणि आता बिबट्याला एका गल्लीमध्ये लॉक करून ठेवलेलं आहे म्हणजे त्या ठिकाणी त्याला जेरबंद केलेलं आहे कारण सगळ्या गल्ल्या ब्लॉक केलेल्या आहेत वन विभागाचे अधिकारी थांबलेले आहेत त्यामुळे बिबट्या आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सहजपणे त्याला डॉट गन मारता येईल मात्र बिबट्याची आणि डॉट गनची जी रेंज आहे त्यापेक्षा बिबट्या आणखी थोडासा लांब आहे त्यामुळे ती डॉट घेऊन टप्प्यात ज्या त्याला डॉट मारता येईल त्या टप्प्यात जाण्याचा प्रयत्न वन विभागाच्या अधिकारी करताय धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहणार आहोत गेल्या चार तासांपासून